हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती आली कुठून असा सवाल शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केलाय. तसेच नांदेडसह हिंगोलीतील या बंडखोरांचा पराभव करण्याची जबाबदारी माझी आहे असे आव्हान वानखेडे यांनी दिले. या बंडखोरांना गावबंदी करण्यात येईल असा इशाराही सुभाष वानखेडे यांनी दिला. शिवसेनेतून 3 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार राहिलेले सुभाष वानखेडे काँग्रेस सोडून परत शिवसेनेत आले. काल मातोश्रीवर झालेल्या पक्ष प्रवेशानंतर वानखेडे आज रेल्वेने नांदेडला परतले. यावेळी रेल्वे स्थानकावर वानखेडे यांच्या समर्थकांनी गर्दी करत त्यांचे स्वागत केले. बँड बाजासह फटाक्याच्या आतिषबाजी करत वानखेडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करत शहरातून रॅली काढली. खऱ्या अर्थानं या ठिकाणचा खासदार मी पाहिलेला रस्त्यावरला हा एक तुकार आज तो देशाच्या पार्लमेंट पर्यंत पोहोचला. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि तो लगेच गद्दार झाला. अशा या गद्दाराला त्याची जागा दाखवून देण्याचं पूर्ण जबाबदारी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी माझ्यावर टाकलेली आहे. आणि मी तुम्हाला या सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या गद्दाराला हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही गावात फिरता येणार नाही. प्रत्येक गावात याला गावबंदी आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. हा जो कल्याणकर, हा कल्याणकर आपल्याला सर्वांनाच नांदेडकरला माहीत आहे की याची लायकी नगरसेवकाची नव्हती, परंतु तो आमदार झाला. मला वाटते की यांनी एवढी जी गद्दारी केली, यांनी पदविका याला जायचं होतं तर यांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते आणि पक्ष सोडून त्यांना जायचं असं जायला पाहिजे होतं. परंतु 50-50 कोटी रुपये घेऊन जर हे पक्षांतर करत असतील, आज मला सांगा हेमंत पाटलाला आपण सर्वजण ओळखतो. हेमंत पाटलाची काय अवकात होती, काय परिस्थिती होती, किती दारिद्र्यवान हा व्यक्ती होता. आज 1000 कोटीचा मालक हा कसा झाला कसा? आज शिवसेना नेता सन्मान्य खासदार विनायक राऊत साहेब यांच्यावर त्यांनी आरोप केला की विनायक राऊत हे पैसे घेतात. विनायक राऊतनं यांना पैसे घेऊन उमेदवारी दिली. मला एक म्हणायचं आहे की या गद्दाराला की याच्या अगोदर तुम्ही का बोलले नाही? आज पक्षांतर केल्याच्या नंतर आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला ईडीची भीती वाटली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला 50-50, 100-100 कोटी रुपये या ठिकाणी पक्षांतरासाठी मिळतात. मग हे सांगा ना लोकाला की आम्ही पैसे घेऊन या ठिकाणी गेलो म्हणून. पण हे गद्दार लोक आहेत. या गद्दाराला यांची जागा दाखवून देण्याचं काम आम्ही या जिल्ह्यातला आणि हिंगोली जिल्ह्यातला, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातला शिवसैनिक नक्कीच केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. त्यांना माझ्या भाषेमध्ये नाही, त्यांना शिवसेनेच्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ. हे काय हिंगोलीचे खासदार गद्दार हेमंत पाटील आणि नांदेड उत्तरचा आमदार बालाजी कल्याणकर आणि कळमनुरीचा आमदार संतोष भांगर यांनी जे शिवसेनेला गद्दार झाले आणि आमिषापोटी पैशाच्या लालचीमध्ये हे आज शिंदे गटाला जाऊन समाविष्ट झाले, अशा या गद्दारांना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना रस्त्यावर फिरू देणार नाही. याला कुठल्याही गावामध्ये आम्ही प्रवेशसुद्धा या ठिकाणी करू देणार नाही. असा या ठिकाणी आम्ही नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्ण शिवसेनेनं आज ठाम केलेला आहे. लोक पार्लमेंटमध्ये विधिमंडळामध्ये गेलीत, परंतु सन्मान्य पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी गद्दारी करून आज ते शिंदे गटामध्ये आज गेलेले आहेत. अशा या गद्दारांना संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला शिवसैनिक आणि महाराष्ट्रातली जनता या गद्दाराला कदापि माफ करणार नाही असं मी या ठिकाणी ठासून सांगतो. नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावापर्यंत आम्ही शिवसेना पोहोचू. हे लोक गेले म्हणजे नांदेड किंवा हिंगोली किंवा महाराष्ट्रातली शिवसेना यांच्यासोबत गेलेली नाही, कुठलाही कार्यकर्ता यांच्यासोबत नाही आहे आणि कार्यकर्त्यावर कुठल्याही प्रकारची मरगळ नाही आहे. आजही
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमाग कार्यकर्ता खंबीरपणे उभा टाकलेला आहे आणि आम्ही गावागावापर्यंत पोहोचू, शाखे शाखेपर्यंत पोहोचू आणि पुन्हा एकदा शिवसेना याच्यापेक्षा दुप्पट जोमानं कशी रस्त्यावर उतरेल आणि कशी यांचा मुकाबला करेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। तरुणा बुजुर्ग येथील गावातील चेतननगर परिसरात माजी खासदार वानखेडे साहेब यांचा जन्मी सत्कार करण्यात आलेला आहे। आमचं एवढंच सांगणं आहे उद्धव साहेबांना की गद्दारांना 2024 सगळे शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशी माझी अपेक्षा आहे। शिवसेनेचे माजी खासदार माननीय सभासदजी वानखेडे साहेब यांचा पुनश्च्या शिवसेनेमध्ये म्हणजे परिवारामध्ये पुनश्च्या स्वागत आहे आणि नांदेड उत्तरमधील तरुणा बुजुर्ग येथील शिवसेना शाखेच्या वतीने यांचं येथे जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। तरी एकही कार्यकर्ता शिवसेनेच्या बाहेर गेलेला नाही, सर्व कार्यकर्ते माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत आणि शिवसेनेसोबत येत आहेत।